हॅलो फ्रेंड्स, मी आहे सोनाली आणि तुमचं सोनाली स्पेशल डिशमध्ये खूप खूप मनापासून स्वागत। तर मी आज तुमच्यासाठी अगदी सोपी रेसिपी घेऊन आलेली आहे, बटाट्याची सुकी भाजी। तर माझा आजचा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व त्याचबरोबर सबस्क्राईब देखील करा। व सबस्क्राईब केल्याच्यानंतर बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। तर मी इथे बटाटे उकडून त्याची साल काढून कट करून घेतलेले आहेत, फोडी करून घेतलेले आहेत मी याच्या। व मी त्यासाठी फोडणीसाठी लागणार साहित्य कांदा घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, लसूण घेतलेला आहे बारीक चिरून, कढीपत्ता व हिरवी मिरची। ही कढई गरम करायला ठेवलेली आहे। आता त्याच्यामध्ये तेल टाकूया, 2 चमचे तेल टाकलेलं आहे, मोहरी 1 चमचा। मोहरी छान तळतळली की त्याच्यामध्ये कांदा टाकायचा। कांदा छान परतला गेलेला आहे। आता याच्यामध्ये आपण कढीपत्ता, हिरवी मिरची व बारीक करून घेतलेलं लसूण टाकून घेऊया। व अगदी 1 मिनिटभर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। मिरची छान तळली गेली की त्याच्यामध्ये 1/2 चमचा हळद टाकायची व छान मिक्स करून घेऊया। आता हे उकडून घेतलेले बटाटे टाकूया त्याच्यामध्ये, चवीनुसार मीठ टाकूया, कोथिंबीर व आता छान मिक्स करून घेऊया। अगदी 2 मिनिट परतून घेतलेली आहे गॅसवरती। आता गॅस बंद करूयात व काढून घेऊयात। आता तर रेडी आहे आपली इथे बटाट्याची सुकी भाजी। करायला अगदी साधी आणि सोपी आहे व खायला अतिशय चवदार अशी खमंग। तर नक्की ट्राय करून बघा। तर वेळात वेळ काढून आजची रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद। व पुन्हा भेटूया असेच एका छानशा रेसिपीबरोबर। तोवर स्टे होम, स्टे सेफ, बाय।